आकाशवाणी मुंबई तुषार पवार आणि मी कौस्तुभेरकर प्रादेशिक बातम्या देत आहोत ठळक बातम्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर एक हजार ब्याऐंशी पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदक जाहीर राज्यातल्या बेचाळीस पोलीस कर्मचाऱ्यांना शौर्यासाठीचं पोलीस पदक तीन जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक तर एकोणचाळीस जणांना उत्कृष्ट सेवेसाठीचं पोलीस पदक हर घर तिरंगा अभियान राज्यात सर्वत्र उत्साहात साजरा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फाळणी काळात विस्थापित आणि मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना अर्पण केली श्रद्धांजली राज्यात फाळणी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं अपघातात निधन त्यांच्या पार्थिवावर उद्या बीड इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आणि बीड जिल्ह्यात पाटोदा मांजूरसुभा मार्गावर झालेल्या अपघातात सहा जण ठार तर दोन जण जखमी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर एक हजार ब्याऐंशी पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदकं जाहीर झाली आहेत यापैकी तीनशे सत्तेचाळीस जणांना शौर्य पुरस्कार सत्याऐंशी जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचं पोलीस पदक तर सहाशे अठ्ठेचाळीस जणांना उत्कृष्ट सेवेसाठीचं पोलीस पदक प्रदान केलं जाईल यामध्ये राज्यातल्या बेचाळीस पोलीस कर्मचाऱ्यांना शौर्यासाठीचं पोलीस पदक तीन जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचं पोलीस पदक आणि एकोणचाळीस जणांना उत्कृष्ट सेवेसाठीचं पोलीस पदक जाहीर झालं आहे केंद्रीय राखीव पोलीस दलातल्या एकशे नऊ आणि जम्मू काश्मीर पोलिस दलातल्या एकशे आठ कर्मचाऱ्यांना शौर्यासाठीचं पोलीस पदकं घोषित झाली आहेत सात जणांना उत्कृष्ट सेवेसाठीचं राष्ट्रपतींचं सुधारसेवा पदक आणि अडतीस जणांना उत्कृष्ट सेवेसाठीचं सुधारसेवा पदक प्रदान केलं जाईल स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात आजही विविध कार्यक्रम होत आहेत मुंबईत परळ गावात प्रवेशद्वारावर आणि प्रत्येक घराघरांमध्ये तिरंगा लावण्यात आला होता त्यानिमित्तानं पंचाहत्तर वर्ष पूर्ण झालेल्या पंचाहत्तर ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला जाणार असून नागरिकांना मिठाईपुड्याचं वाटप केलं जाणार आहे कलिदा मिलिटरी कॅम्पसजवळ आज सकाळी दिव्यांगांचा आणि राष्ट्राच्या सशस्त्र दलांचा संयुक्त सहभाग असलेली तिरंगा यात्रा काढली गेली निलोत्पल मृणाल या यात्रेचं आयोजन केलं होतं यात देशाच्या विविध भागातले दिव्यांग तसंच एन जी कमांडो भारतीय लष्कर आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान सहभागी झाले होते मात्र रिपब्लिकन पक्षातर्फे चैत्यभूमी इथं आयोजित केलेली तिरंगा सन्मान रॅली मराठा नेते विनायक मेटे यांच्या निधनामुळे रद्द करण्यात आली याबाबत या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी माहिती दिली यवतमाळ जिल्ह्यात अनेक गाव खेड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी यवतमाळ जवळच्या किन्ही या गावात जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते पंचाहत्तर झाडं लावण्यात आली यावेळी उपस्थित ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी लावलेली झाडं जगवायची शपथ घेतली पुण्यातल्या कोंढवा परिसरात मुस्लिम मावळा फाउंडेशन आणि मुस्लिम समाजाच्या वतीनं हाजी गफूर पठाण यांच्या नेतृत्वाखाली साठ फूट लांब तिरंगा हातात घेऊन भव्य तिरंगा रॅली काढली होती यावेळी सर्वांना समता स्वातंत्र्य आणि बंधुतेची तसंच सामाजिक एकतेची शपथ देण्यात आली शिर्डीच्या साईनगरीत काल हर मंदिर हर मस्जिद पर तिरंगा या उपक्रमाच्या माध्यमातून हिंदू मुस्लिमांच्या राष्ट्रभक्तीचं अनोखं दर्शन घडलं साई समाधी मंदिरावर मात्र स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकवला असून जय जवान जय किसान जिंदाबाद भारत भारतमाता की जय अशा राष्ट्रभक्तीपर पर घोषणांनी परिसर दणाणून गेला होता अकोला जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा क्रीडा अधिकारी अकोला गिटार अकादमी यांच्या वतीनं वेळी पंचाहत्तर वादकांचं गिटार वादन आणि त्याचवेळी पंचाहत्तर सूत्रनेती शुद्ध क्रियेचा कार्यक्रम अकोल्यात झाला जळगाव जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस दलातर्फे स्वराज्य महोत्सव साजरा करण्यात येत आहे त्याअंतर्गत हर घर तिरंगा मोहिमेच्या प्रचारासाठी तसंच आरोग्याचा संदेश देण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं जळगाव शहरात दहा किलोमीटर अंतराच्या अमृत दौडचं आयोजन केलं होतं या अमृत दौडमध्ये शहरातले नागरिक सामाजिक संघटना गणेश मंडळ आणि विविध शाळा सहभागी झाल्या जिल्हाधिकारी अभिजित राऊत जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी हिरवा झेंडा दाखवून अमृत दौडला सुरुवात केली भारतानं अनेक फाळण्या बघितल्या असून फाळणीच्या भयंकर स्मृती आजही जागृत आहेत या स्मृती दिनानिमित्त आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फाळणीच्या काळात विस्थापित झालेल्या मृत्युमुखी पडलेल्या सर्व लोकांना श्रद्धांजली अर्पण केली मागच्या वर्षांपासून चौदा ऑगस्ट हा दिन फाळणी दिवस म्हणून पाळला जातो देशाच्या फाळणीमुळे अवास्तव द्वेष आणि हिंसाचारामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले त्या फाळणीचं दुःख कधीही विसरता येणार नाही ना असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे सामाजिक विभाजन आणि कुप्रवृत्तींचं विष काढून टाकत एकता सामाजिक समरसता आणि मानवी सबलीकरणाची भावना अधिक दृढ करण्याची गरज असल्याची आठवण हा दिवस आपल्याला करून देईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली या दिवसाच्या स्मरणार्थ भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज संध्याकाळी नवी दिल्लीत होणाऱ्या मुकर रॅलीत सहभागी होणार आहेत चौदा ऑगस्ट हा दिवस फाळणी स्मृती दिवस म्हणून पाळण्यात येतो यानिमित्त देशभरात ठिकठिकाणी फाळणीच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून पंचाहत्तर वर्षापूर्वीच्या वेदनादायक स्मृतींना उजाळा देण्यात आला फाळणी स्मृती दिनावर आधारित चित्रप्रदर्शनाचं आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण नियोजन भवन इथं था करण्यात आलेलं आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन स्वातंत्र्यसैनिकांचे से नातेवाईक यांच्या हस्ते आणि जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांच्या उपस्थितीत करण्यात आलं मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर सुद्धा फाळणी स्मृती दिनाच्या निमित्तानं स्मृती दिनावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी राष्ट्राला संबोधित करणार आहेत राष्ट्रपतींचं हे भाषण आज संध्याकाळी सात वाजता आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित होईल त्यामुळे संध्याकाळी सात वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र आज सहा वाजून चाळीस मिनिटांनी प्रसारित होईल राष्ट्रपतींच्या भाषणाचा मराठी अनुवाद आज रात्री साडेनऊ वाजता आकाशवाणीवरून प्रसारित केला जाईल दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर हिंदी आणि इंग्लिशमध्येही ते प्रसारित केलं जाईल त्यानंतर ते दूरदर्शनच्या सर्व प्रादेशिक वाहिन्यांद्वारे प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित केलं जाईल स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या पंचाहत्तर वर्षातल्या उभारणीची गाथा भारतीय स्वातंत्र्याची कहाणी सांगे आकाशवाणी या कार्यक्रमातून आकाशवाणीच्या श्रोत्यांना येत्या पंधरा ऑगस्टपासून ऐकायला मिळणार आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय या घोषवाक्याचं पालन करणाऱ्या आकाशवाणीच्या ब्रिदाला जागून देशाचा गौरवशाली इतिहास सुमारे एक अब्ज तीस कोटी श्रोत्यांपर्यंत या मालिकेच्या माध्यमातून पोहोचणार आहे एफ एम गोल्ड वाहिनीवर त्याचप्रमाणे इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक आणि युट्यूबवर या समाजमाध्यमांच्या विविध व्यासपीठांवर ही मालिका उपलब्ध असेल राष्ट्रपिता महात्मा गांधी नोबेल पारितोषिक विजेते सर सी व्ही रामन देशाच्या अणुवैज्ञानिक प्रगतीचे शिल्पकार होमी जहांगीर भाबा अशा अनेक दिग्गजांचे आवाज या मालिकेत ऐकायला मिळणार आहेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून केंद्र सरकारनं कोविड प्रतिबंधक खबरदारीची लसमात्रा पंच्याहत्तर दिवस मोफत देण्याची मोहीम पंधरा जुलैपासून सुरू केली आहे ही लसमात्रा घेतलेल्या मुंबईतल्या लाभार्थी सुलभा जाधव यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं मी ज्येष्ठ नागरिक आहे मी बूस्टर डोस घेतलेला आहे माझे करोनाचे दोन्ही डोस झालेले आहेत आरोग्याच्या दृष्टीने बूस्टर डोस घेणे महत्वाचे वाटले त्यामुळे मी सुरक्षित आहे कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं दोनशे आठ कोटी लसमात्रांचा टप्पा ओलांडला आहे तर खबरदारीची लसमात्रा घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या बारा कोटीच्या वर गेली आहे आज सकाळपासून देशभरात साडेपंधरा लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या दोनशे आठ कोटी पंधरा लाखाच्या वर गेली आहे त्यात त्र्याण्णव कोटी सत्त्याहत्तर लाखापेक्षा जास्त नागरिकांनी दुसरी मात्रा तर बारा कोटी तीन लाखापेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे राज्यात आज सकाळपासून अठरा हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या सतरा कोटी सेहेचाळीस लाखाच्या वर गेली आहे त्यात सात कोटी अठ्ठावन्न लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी दुसरी मात्रा तर त्र्याहत्तर लाख चोपन्न हजारापेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लस मात्रा घेतली आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत तिरंगा गुनगुनाए जाएंगे नव विकास के गीत आन बान शान का प्रतीक राष्ट्र ध्वज तिरंगा आइए आजादी के अमृत महोत्सव के पावन अवसर पर इस स्वाधीनता दिवस हर घर फहराते हैं तिरंगा और लेते हैं भव्य और सशक्त भारत के निर्माण का संकल्प आइए हर घर फहराएं तिरंगा कोरोना विरुद्धचा लढा बळकट करूया चला पुढाकारानं घ्या खबरदारीसाठी लस लसमात्रा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंधरा जुलै पासून पंचाहत्तर दिवस सर्व लसीकरण केंद्रांवर अगदी विनामूल्य खबरदारीची लस मात्रा प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे यांचं आज पहाटे मुंबई पुणे द्रुतगत महामार्गावर झालेल्या अपघातात निधन झालं ते बावन्न वर्षाचे होते मराठा आरक्षणासंदर्भात आयोजित बैठकीसाठी ते बीडहून मुंबईला येत होते पनवेल ते खालपूर दरम्यानच्या माडप बोगद्याजवळ त्यांची गाडी पुढच्या वाहनाला धडकली या अपघातात मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली त्यांना नवी मुंबईतल्या एम जी एम रुग्णालयात दाखल केलं होतं त्यांच्यावर आय सी यूमध्ये उपचार सुरू होते नंतर त्यांचं निधन झालं असल्याचं रुग्णालय प्रशासनानं जाहीर केलं अपघातात त्यांचा वाहन चालकही जखमी झाला असून त्याची प्रकृती गंभीर आहे विनायक मेटे दोन हजार चौदापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते दोन हजार चौदामध्ये त्यांनी भाजपशी आघाडी करत बीड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली मात्र त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला दोन हजार सोळामध्ये ते विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेले ते मराठा आरक्षण आणि मुंबईत समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं यासाठी आग्रही होते त्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले त्यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी साडेतीन वाजता बीडमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाचं वृत्त अत्यंत धक्कादायक आहे त्यांचं सामाजिक कार्य तसंच उपेक्षित समाज घटकांच्या विकासातील योगदान मोठं आहे अशा शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मेटे यांना श्रद्धांजली वाहिली आहे ट्रकने हुलकावणी दिल्यावरून हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत विनायक मेटे यांच्या अपघाती निधन अत्यंत वेदना देणारं असून त्यांच्या निधनानं मराठा आरक्षणासह हो, सामाजिक चळवळीचा बुलंद आवाज धडाडीचं नेतृत्व हरपलं अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनायक मेटे यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे सामाजिक चळवळीचा आवाज धडाडीचं नेतृत्व हरपलं अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनायक मेटे यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही मेटे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले शिवसंग्रामचे नेते माजी आमदार विनायकराव मेटे यांचं अपघाती दुःखद निधन झालं खरं म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्याने संघर्ष करणारा नेता अनेक आंदोलनं त्यांनी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आरक्षण मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे देखील ते अध्यक्ष होते सातत्याने त्यांची तळमळ जेव्हा जेव्हा भेटले तेव्हा तेव्हा जाणवले शासन त्यांच्या परिवाराच्या सोबत आहे विनायकराव मेटे हे आजच्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बैठकीला येत असताना त्यांचं अपघाती निधन झालेलं आहे खरं म्हणजे त्यांची जी भावना होती मराठा समाजाच्या न्याय मागण्यांसाठी जी तळमळ होती शासन नक्कीच त्यांच्या विचारांबरोबर त्यांच्या भावनेसोबत आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले खरं तर मेटेसाहेब हे एक अतिशय संघर्षशील अशा प्रकारचं नेतृत्व होतं अतिशय गरिबीतनं वर येऊन स्वतःच्या भरोश्यावर उभं राहिलेलं हे नेतृत्व होत आणि अगदी सुरुवातीपासनं मराठा आरक्षणाचा लढा हा ज्या प्रकारे त्या ठिकाणी लढला आणि सातत्याने त्याचा पाठपुरावा केला अगदी कोर्टामध्ये केस लढल्यापासून तर आंदोलन करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या त्यांचा प्रचंड अभ्यास हा मराठा आरक्षणाच्या संदर्भात या विषयाच्या संदर्भात होता प्रसिद्ध शेअर बाजार व्यावसायिक आणि गुंतवणूकदार राकेश झुंझुनवाला यांचं आज मुंबईत निधन झालं ते बासष्ट वर्षांचे होते भारताच्या वॉरन बफेट या नावानं प्रसिद्ध असलेल्या झुंझुनवाला यांची संपत्ती पाच अब्ज ऐंशी कोटी डॉलर आहे त्यांनी महाविद्यालयीन दिवसांपासून पाच हजाराच्या गुंतवणुकीसह शेअर बाजारात पाय रोवले होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राकेश झुंझुनवाला यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे झुंझुनवाला हे भारताच्या प्रगतीसाठी नेहमीच सक्रिय असायचे अशा ट्विटद्वारे प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबीय आणि प्रशंसकांप्रती संवेदना व्यक्त केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राकेश झुंझुनवाला यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे बीड जिल्ह्यात पाटोदा सुभा मार्गावर मोटार गाडी आणि टेम्पोची धडक होऊन झालेल्या अपघातात सहा जण ठार तर दोन जण जखमी झाले आहेत जखमींवर बीडच्या शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अपघातग्रस्त मोटारीतले प्रवासी पुण्याहून केज इथं जात होते पाटोदा मांजरसोबा मार्गावरच्या बांदळे वस्ती इथं या मोटारीची टेम्पोसोबत धडक झाली जगप्रसिद्ध लेखक सलमान रजदी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांचा व्हेंटिलेटर काढला आहे रशदी यांचे प्रवक्ते अँड्रू वायली यांनी ही माहिती दिली ठळक बातम्या पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर एक हजार ब्याऐंशी पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदक जाहीर राज्यातल्या बेचाळीस पोलीस कर्मचाऱ्यांना शौर्यासाठीचं पोलीस पदक तीन जणांना विशिष्ट सेवेसाठीचं राष्ट्रपतींचं पोलीस पदक तर एकोणचाळीस जणांना उत्कृष्ट सेवेसाठीचं पोलीस पदक घरघर तिरंगा अभियान राज्यात सर्वत्र उत्साहात साजरा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फाळणी काळात विस्थापित आणि मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना अर्पण केली श्रद्धांजली राज्यात फाळणी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं अपघातात निधन त्यांच्या पार्थिवावर उद्या बीड इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आणि बीड जिल्ह्यात पाटोदा मांजरसोबा मार्गावर झालेल्या अपघातात सहा जण ठार तर दोन जण जखमी आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर एअर न्यूज अंडरस्कोअर मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार, नमस्कार।